गुरुवारी दुपारी एक ते दोनच्या च्या दरम्यान स्टायलिश लूक असलेल्या दोन चोरट्यांनी पाच लाखांचे केले आहे हे चोरटे कैद झाले असून ते पोलिसांच्या रडारवर आले आहेत अकोल्यातील मलकापूर नजीक असलेल्या भांडे कॉलेज जवळच्या सावली क्रेस्ट या अपार्टमेंटमध्ये गुरुवारी दुपारी एक ते दोनच्या च्या दरम्यान हे चोरटे आले आहे डोळ्यावर गॉगल कानाला मोबाईल आणि स्टायलिश लूक असलेल्या या दोघांसोबत इतरही चोरटे सोबत होते या चोरट्यांनी सोबत आणलेल्या स्क्रूड्रायव्हरने अशा प्रकारच्या तकलादू कडी कोण्याला काही मिनटात तोडले इतकेच नाही तर घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी लॉकर पण तोडून टाकले आणि कॉलेज बॅगमध्ये सर्व गोपाल बावणे यांचे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम सोने चोरट्यांनी लंपास केले पाच लाख रुपयांचे हे सोने होते जेव्हा मी घरी आले तेव्हा एक जण वर असा पाहून गेला सी सी टी दिसलं नंतर मी जेव्हा दोन वाजता घरी आले परत ड्युटीवरून जाऊन तेव्हा मला घराचं लॉक असं उघडं उघड दिसल दरवाजा बघितलं तर बेडरूममधील वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या होत्या आणि कपाटातील सर्व सामान चोरीला गेलेलं होतं जवळजवळ घरामध्ये नऊ तोळे सोनं आणि एक लाख सत्तर हजार रुपये कॅश होते कपाटामध्ये मा ठेवलेली माझ्या पत्नीचा प्रियाचा मला फोन आला असता मी काल घरी परतलो तेव्हा असं नजर आलं की ती आली तेव्हा ड्युटीून आली तेव्हा समोरच्या दरवाजाचे लॉक कोणीतरी तोडलेले होते कडी कुंडे कुंडे तोडलेले होते आणि घरातील कपाट फोडून लॉकर तोडून त्याच्यामधील सामान दिसत नव्हतं गाड झाल्याचं जा, असं नजरेत आलं त्यानंतर आम्ही एकशे बाराला तात्काळ मदत मागितली आणि पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना बोलवले तर अज्ञात चोरटे हे आमच्या सी सी टी व्हीच्या फुटेजमध्ये आले आहेत पण ते अज्ञात असल्यामुळे अजून व्हेरीफाय झालेलं नाही आहे तरी पुढील तपास पोलीस करत आहेत अंदाजे घरातील दागदागिने होते सर नऊ तोड्यांचे जवळजवळ दागदागिने नऊ तोड्यांचे आणि सतराशे एक लाख सत्तराशे हजार रुपये कॅश होते नगद रक, रक्कम जे की घरामध्ये होम लोन मध्ये टाकण्यासाठी काढून ठेवलेली होती ती दिसत नाहीये पूर्ण तकलादू कडीकोंडा कोंडा काढून घेत घरात प्रवेश केला घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी घरातील फर्निचरची नासधूस लॉकर फोडून मोठ्या प्रमाणात घरातील सोने लंपास केले नवरा बायको दोघेही घरी नसताना ही चोरी झाली असून सगळी पुंजी एकाच दिवसात लंपास केल्याने गोपाल भावने चांगलेच हतबल झाले होते मुकेश ढोके आर आर सी न्यूज अकोला